नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे, कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. येत्या 15 ऑगस्ट पासून मी माझी मोक्षिता ही दीर्घ कादंबरी ऑडिओ स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे. सोमवार ते शुक्रवार असा आठवड्यातील 5 दिवस दर सायंकाळी 7 वाजता माझी ही ऑडिओ कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर प्रक्षेपित केली जाईल. मोक्षिता या कादंबरीचं मी युट्यूबवर वाचन करावं ही संकल्पना माझा मुलगा सुमित यानं मांडली. मला असं काही करणं अगदी अशक्य वाटत होतं, पण त्यानं जिद्द केली आणि त्याची आई हरली. माझ्या मागे लागून त्यानं माझ्याकडनं हे करून घेतलं. एकदा निर्णय झाल्यानंतर सादरीकरण कसं असावं यावर त्यानं विशेष भर दिला. माझ्या कादंबरीचं वाचन मीच करावं आणि प्रत्येक भागाच्या सुरुवातीला 30 ते 40 सेकंद मी स्वतः येऊन कालच्या भागात वाचलेल्या कथेचा ओहापोह करावा असं ठरवलं. त्यामुळे कथेला सलगीकरण येणार होतं, तसंच कथा ऐकणाऱ्याला काल काय घडलं, काल काय ऐकलं तेही लगेच लक्षात येणार होतं. मोक्षिता ही माझी खरंतर 3री कादंबरी. यातील बलात्कार ही एका तरुणीची बलात्काराची सत्य कथा आहे. ती कादंबरी लिखाणाच्या हेतूनं त्यात अनेक बदल करून मी ते कथेच्या स्वरूपात सादर केली आहे. ती पीडिता मला म्हणाली, माझ्यावर आयुष्यात एक वेळा प्रत्यक्षात शारीरिक बलात्कार झाला. तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही, अगदी ठरवूनही नाही. उलट जितका विसरण्याचा प्रयत्न करते तितकं मला सतत ती घटना आठवत राहते. बलात्कार करणारे त्यांना हवं ते करून निघून गेले. पुढे पोलीस, कोर्ट कचेऱ्या, सामाजिक संस्था यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मी प्रत्येक वेळी तो प्रत्यक्षात भोगत होते. त्या प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या शरीराची केलेली विटंबना मी नव्यानं भोगत होते. मला त्या प्रत्येक वेळी होणारा मानसिक त्रास हा पहिल्यापेक्षा अधिक तीव्रतेने जाणवत होता. उद्ध्वस्त होणं म्हणजे काय ते मी खरोखर जगत होते. माझ्यापेक्षा माझ्यावर बलात्कार करणारे खरंच सुखी, कारण तो त्यांनी केला, त्याची काही वर्ष शिक्षा त्यांनी भोगली आणि ते मोकळे झाले. कदाचित विसरूनही गेले असते, त्यांची लग्नही झालं असते, मुलाबाळांमध्ये ते रमलेही असते, पण मी माझं काय. मला तो प्रसंग कायम सतत डोळ्यासमोर उभा राहतो. नेहमी आणि पुन्हा पुन्हा मी तो बलात्कार नव्यानं भोगत राहते आणि माझ्या अखेरपर्यंत मी तो भोगतच राहणार. सतत क्षणोक्षण, प्रत्येक क्षण, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्या मुलीने तिच्यावर झालेल्या बलात्काराबद्दल ती जे माझ्याशी बोलली त्याला आता कमीत कमी 8-10 वर्ष होऊन गेली, पण आज मी आपल्या समोर हे सादर करताना ती मुलगी जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि तिने जे भोगलं ते मी आपल्याला सांगतानाही माझा थरकाफोड होत आहे. मला अक्षरशः वाचा बसल्यासारखं वाटत आहे. तर असो, सगळ्यांना विनंती की आपण ही माझी कादंबरी ऐकून माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा. धन्यवाद. नमस्कार.